तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ॲमिनो ॲसिड या विषयावर तर मित्रांनो भरपूर लोकांनी मला प्रश्न विचारला की सर ॲमिनो ॲसिडचा फायदा काय आहे किंवा मग ॲमिनो ॲसिडमुळे काय फायदा होतो पिकांसाठी आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी आपण हे ॲसिड वापरू शकतो तर मित्रांनो आणि तसंच आता पेरणे देखील काही ठिकाणी झालेल्या आहेत पाऊससुद्धा चांगला पडला आहे आणि साहजिकच आहे एक चार पाच दिवसामध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडेल तर अशावेळी भरपूर लोकांची तयारी झालेली असते कपाशी किंवा मग तूर मूग वगैरे हे पेरण्यासाठी तर काही शेतकरी असे असतात जे फक्त भाजीपाला करतात मग त्यामध्ये मिरची वगैरे फ्लावर किंवा मग कार्ली वगैरे हे सगळे काही येत तर यामध्ये सगळ्यात जो पोषक आहे तर तो ॲम्युनो ॲसिड आहे जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की गूळ अंडी आणि लिंबू यापासून घरगुती ॲम्युनो ॲसिड बनवा तर या अम्युनो ॲसिडचा फायदा आणि जे काही या अम्युनोसिडचा फायदा होतो तर यावरच भरपूर लोकांनी विचारलं आहे की या अम्युनो ॲसिडचा फायदा होतो काय आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी याचा फायदा होतो तर आज त्याच विषयावर मी तुम्हाला याची माहिती देणार आहे तर चला पाहूया की याचे फायदे काय आहेत तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपलं कोणतंही फळबाग असेल किंवा मग भाजीपाला वगैरे असेल तर सुरुवातीला आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा लागवड करतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्युमिक ॲसिडचा डोस द्यावा लागतो कारण ह्युमिक ॲसिड जर आपण दिलं नाही तर झाडांची पांढरी मूळ ही वाढत नाही पण इथं या उलट आहे जर तुम्ही अॅमिनो ॲसिडचा डोस दिला तर तुम्हाला ना ह्युमिक ॲसिड द्यावं लागतं ना एकोणीस एकोणीस द्यावं लागतं आणि ना युरिया द्यावा लागतो तर हे ॲम्युनो ॲसिड जे आहे तर हे ह्युमिक ॲसिड आणि एकोणीसशे एकोणीस किंवा मग युरिया हे केमिकल खतांचं पूर्ण रसायन जे आहे तर यांची बरोबरी या जी आहे किंवा जी कमतरता आहे तर ती फक्त एक ॲम्युनो ॲसिड भागवतो कारण यामध्ये सगळे पदार्थ येतात ॲसिड बेस सगळे काही जे काही न्यूट्रंट्स आहेत तर ती त्या ॲम्युनो ॲसिडमध्ये अवेलेबल आहेत कारण ही जी मूळ जे आहे तर हे आपण अंडी लिंबू आणि गूळ गुळामुळे कॅल्शियमचे कधीही कमतरता पडत नाही त्यानंतर अंड्यामध्ये भरपूर काही प्रोटीन्स आहेत आणि लिंबामध्ये ॲसिडयुक्त आहेत ज्यामध्ये विटॅमिन्स भरपूर आहेत आणि या या कॉम्बिनेशनमुळे तुमचं जे काही ह्युमिक ॲसिड वगैरे दुसरे काही जी खतं देण्याची गरज आहे तर ती गरज यामुळे भासत नाही आणि विशेष म्हणजे हे दहा दिवस सोल्युशन ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये पण भरपूर क्या रिॲक्शन होतात त्यामुळे जो काही अॅम्युन ॲसिडचं पर्सेंटेज आहे तर तो चांगल्या प्रकारे वाढतो आणि मग हे जर तुम्ही पिकांना सोडलं तर याची कसलीही दुसऱ्या डोसची तुम्हाला गरज पडत नाही आणि एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये जर अॅम्युनॅसिडचा एक डोस दिला तर जवळपास तुमचा जो काही खर्च आहे जो आता मला एका शेतकऱ्याने असं सांगितलं होतं की फक्त दीड एकर मिरची आहे आणि त्यासाठी एका महिन्यामध्ये जवळपास साठ हजार रुपयांचा केमिकल फर्टिलायझरसाठी खर्च केला आहे तरीही व्हायरस वगैरे नीट होत नाही मिरचीला अजूनही फळे आलेली नाहीत तर जवळपास दीड महिन्याची मिरची एकही मिरची लागली नाही फुल फुल देखील आलं नाही आणि जी फुल आली ती गळून गेली तर यासाठी मित्रांनो एक सांगतो की कधीही अगोदर व्हिडिओ पहा त्यानंतर तुमची पुढे वाटचाल करा कारण भरपूर काही फायदा होत असेल तुमचा तर नक्कीच व्हिडिओ पाहायला काही अडचण नाही आहे कारण भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना मी भरपूर आयडी देऊन देखील त्यांनी केमिकल खातांचा वापर केला आणि हातात काहीच पडलं नाही केमिकलला रिझल्ट आला नाही तर त्यासाठी मी मित्रांनो भरपूर काही घरगुती उपाय तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत तर अम्युनो ॲसिडचा सुद्धा असा एक फायदा आहे तुम्ही जर मिरचीला एक पंधरा दिवसानंतर सुरुवातीला एकवीस दिवसापर्यंत काही द्यायचं नाही एक सुरुवातीला तुम्ही जर ह्युमिक ॲसिडचा एक डोस दिला सुरुवातीला दुसऱ्या दिवशी लागवड केल्यानंतर तर त्यानंतर मिरची लागवडीपासून एकवीस दिवसानंतर प्रत्येकी एक एक डोस हा मिरचीला द्यायचा देत चला एक साधारणतः दीड ते दोन किलोपर्यंत हे सोल्युशन तयार होतं सुरुवातीला बारा अंडी त्यानंतर एक किलो गूळ आणि पन्नास ते साठ लिंब आणि यामध्ये एक थोडंसं लिटर एक लिटरभर पाणी मिक्स म्हणून सोडा आणि हे सोल्युशन एक साधारणतः दीडशे ते दोनशे लिटर पाणीला घ्या आणि ते तुमच्या पिकाला सोडून द्या असा डोस जर तुम्ही दर पंधरा किंवा वीस दिवसाला जर केला तर निश्चितपणे तुम्हाला कोणत्याही खताची गरज पडणार नाही आणि हे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही मित्रांनो कारण घरगुती खा खत कधीही तुमच्या केमिकलला भारी आहे ज्यमृतसारखा रिझल्ट आजपर्यंत कोणताही तुमचा केमिकल खत देऊ शकत नाही त्यानंतर जो ॲम्युनो ॲसिड आपण घरी तयार केलेला ॲम्युनो ॲसिड आहे त्याच्या इतका रिझल्ट तुमचं कोणतंही केमिकल खत देऊ शकत नाही ही गॅरंटी माझी आहे मित्रांनो तर त्यासाठी शक्यतो होईल तितका वापर घरगुती खतांचा वापर करा आता विशेष आहे की सध्या पाऊस पडत आहे मग आता हे ॲम्युनो ॲसिड जे आहे तर हे कोणत्या पिकावर वापरा किंवा मग कोणत्या पिकावर वापरायचं हे सुद्धा तुम्हाला सांगतो तर ॲमिनो ॲसिड एक असं घटक आहे एक असं खत आहे जे तुम्ही कोणत्याही पिकावर कोणत्याही स्टेजला फवारू शकता एक फवारण्या म्हणण्यापेक्षा एक ड्रिंचिंग करू शकता कारण फवारण्यावर जास्त इफेक्ट पडणार नाही तुम्ही जर हे ड्रिंचिंग केलं तर याचा पुरेपूर फायदा तुमच्या पिकाला होतो मग ते तुमचं कपाशीचं असलं तरीही चालेल तूर असली तरीही चालेल मिरची असली तरीही चालेल आणि एक वेळ तुमचं सफरचंद जरी असेल तरीही चालेल फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की हे तुम्हाला ड्रिंचिंग करावं लागेल आता एक साहजिक आहे कपाशीला ड्रेंचिंग करणं शक्य नाही आहे पण ज्यांच्याकडे ठिबक आहे ते हे नक्की करू शकतात आणि <coughs> एकदा ॲम्युनोसिड तुम्ही वापरून पहाच कारण शे कपाशीला भरपूर शेतकरी खर्च करतात आता मागच्या वेळेसच बोंडळी आल्याने भरपूर काही शेतकरी भारवून गेले त्रास झाला पाणीही भरपूर आले त्यामुळे कपाशी जे आहेत तर ते उपळू लागल्या अशा वेळेस एकदा ॲम्युनोआसिडचा वापर करत चला सुरुवातीपासूनच दुसरं का काही कोणतं खत घेण्याची गरज नाही कारण जे काही न्यूट्रंट्स त्यामध्ये आहेत एन पी के यामध्ये सुद्धा आहेत आणि यामध्ये जास्त प्रमाणात आहेत ॲम्युनोआसिडमध्ये सर्वात जास्त प्रमाणात एन पी के तुम्हाला पाहायला मिळतात मग त्यापेक्षा <coughs> तिकडे केमिकलला खर्च करण्यापेक्षा आपले घरगुती औषध तयार करा जे मी तुम्हाला भरपूर काही सांगितले ॲम्युनोआसिड ह्युमेकॅसिड जीवामृत आहे गोमूत्र आहे त्यामुळे तर ताग दूध वगैरे आहे तर यांचा घरगुती वापर तयार करा <coughs> आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की ह्युमिक सॉरी ॲम्युनो ॲसिडचा वापर तुम्ही कोणत्याही पिकाला कोणत्याही बागेला आणि कोणत्याही स्टेजला फवारू शकता यात इतकी क्षमता आहे की तुमचं जे काही नवीन झाडं आहे तर ते पोसून त्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याची मूळ वाढू शकते किंवा मग त्या यामध्ये अशी कॅपॅसिटी आहे की तुमचं एक सुरकुतलेलं फळसुद्धा चांगलं ॲट्रॅक्टिव्ह तयार करेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर तर नक्कीच करत चला कारण लोकांना गरज आहे आणि आज लोकांना फक्त तेच आवडतं जे तुम्हाला चॅनेलवर दाखवलं जातं त्यापेक्षा एक घरगुती भरपूर काही मार्ग आहेत जे तुमचा भरपूर पैसा वाचू शकतं भरपूर वेळ वाचू शकतो आणि तुमचं उत्पन्न देखील वाढू शकतं मग त्यासाठी होईल तितका घरगुती खतांचा वापर करा किंवा मग जैविक खतांचा वापर करा आणि शक्यतो केमिकल खतांचा वापर हा पूर्णपणे बंद करा म्हणजे तुमची जी काही शेती आहे तर ती विषमुक्त होईल आणि उत्पादनमध्ये नक्कीच वाढ होईल तर मित्रांनो आवडली असेल तर लाईक तर नक्कीच करा शेअर देखील करा आपल्या दुसऱ्या मित्रांना आणि ज्यांनी मराठी अॅग्रीला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या अजूनही भरपूर काही व्हिडिओज तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेत